ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी सायली वाडकर. ठाणे सिटी रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात 746 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांच्या साठ्यासह सापडलेल्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष. याबाबत ठाणे पोलिसांनी मौन बाळगल्याने मृत्यूचे गूढ कायम. ठाण्यातील येऊर एन्व्हायरमेंट सोसायटी मराठा जागृती मंच ठाणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातर्फे आज सकाळी मासुंद तलाव येथे माझी वसुंधरा जनजागृती अभियान आले राबविण्यात. RTE या कायद्याखालील जिल्ह्यातील 677 खासगी शाळांमध्ये 25% आरक्षणातून 12,074 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल. आजच संपर्क करा 9004610789. अतिशय गर्दीचा आणि झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखला जाणारा लोकमान्य नगर व सावरकर नगर भागाचा 70% बायोमेट्रिक सर्वे झालाय पूर्ण. येत्या काही दिवसात येथील 100% सर्वे पूर्ण होईल असे महापालिकेने सांगितले. तर किसन नगर क्लस्टर मध्ये पहिल्या टप्प्यात 23,000 लोकांना त्याचा मिळालाय लाभ. ठाणे महापालिका प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत पाणी बिलासाठी 133 कोटींची वसुली, तर गेल्या वर्षी 4 मार्च पर्यंत 118.65 कोटी रुपयांची वसुली झाली. कोरोना टाळेबंदीमुळे ऑगस्ट महिन्यापासूनच पाणी देयकांची वसुली सुरू झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.35 कोटी अधिक झाली आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुंब्रा रेती बंधर येथे लोखंडी पूल उभारण्याचे काम झाले सुरू. त्यासाठी आज दिवसभर या मार्गावरील वाहतूक राहणार बंद. या भागात कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाण्यासह पालघर आणि महामार्ग पोलिसांचाही मोठा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. उथळसा प्रभाग समितीच्या लगत जोगीला तलाव या ठिकाणी राहत असलेल्या झोपडवासियांना अखेर ब्रह्मांड येथील BSEP ची घरे देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कोपरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सौ प्रतिभा पाल यांचा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात तोल जाऊन अपघात झाला असता कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजीवन राणे यांनी त्यांचा जीव वाचविला. कोपरी पोलीस ठाण्याच्या संजीवन राणेंची कर्तव्य दक्षता यातून दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 15 ठिकाणी लसीकरण केंद्रे झालेच सुरू. मात्र ठाण्यातील दिवा या परिसरात लसीकरणासाठी पात्र असलेल्यांसाठी केंद्रे सुरू केलेली नाहीत. यामुळे दिवा शहरातील नागरिकांना लसीकरणासाठी 6 किलोमीटर दूर असलेल्या शिळी या आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागते. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत